नमस्कार मंडळी, मी कांचन उमेश किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज करणार आहोत अफगाणी चिकन। हे चिकन खाण्यासाठी खूप डिलिशियस आणि रिच बनतं आणि घरच्या सामानात रेडी होतं। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर व्हिडिओ बनवला सुरुवात करूयात। अर्धा किलो चिकन घेतलं होतं, ते स्वच्छ धुऊन त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे। त्याचबरोबर इथे घेतलेलं आहे दही एक साधारणतः 4 टेबलस्पून। ही आपली घरची दुधावरची साय घेतलेली आहे 3 टेबलस्पून। काजू आणि मगज घेतलं आहे, मगज मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत। आणि मसाल्यांमध्ये घेतलेलं आहे धनजिरं पावडर, काळी मिरी आणि गरम मसाला। त्याचबरोबर घेतलं आहे हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कांदा घेतलेला आहे, एक लिंबू अर्धा आणि कोथिंबीर। इथे मी हिरवी मिरची जास्त वापरली आहे कारण आपण लाल मिरची वापरणार नाही आहोत। आता आपण चिकनला मॅरिनेट करणार आहोत, त्याच्यासाठी मी जी हिरवी मिरची, कांदा आणि आलं लसूण आहे ना, ते मी मिक्सरला बारीक करून त्याची एक पेस्ट बनवलेली आहे। चिकनमध्ये मी टाकत आहे अर्धा लिंबू, त्याचबरोबर काजू मगज घेतले होते ना, त्याची पण मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। हे सगळं आपण आता चिकनमध्ये टाकणार आहोत। त्याचबरोबर जे मसाले घेतले आहेत ना, ते पण ह्या सेल इथे मी ॲड करणार आहे। इथे फक्त मी आपण जी साय घेतली आहे याने की मलाई, ती मी शेवटी रेसिपीमध्ये ॲड करणार आहे। चवीनुसार इथे मीठ टाकणार आहे आणि हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी मी 1 ते 1.5 तासासाठी ठेवणार आहे। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही 3 ते 4 तास सुद्धा हे मॅरिनेट करून ठेवू शकतात। इथे आपलं जे चिकन आहे ना, छान मॅरिनेट झालेलं आहे। त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे बटर। ही रेसिपी आपण बटरमध्ये बनवणार आहोत। कढईत बटर टाकलं आहे, ते मेल्ट करून घेऊयात। बटर मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे आपले चिकनचे पीसेस। इथे फक्त चिकनचे पीसेस टाकायचे आहे, जो चिकनचा बाकीचा मसाला आहे ना तो ॲड करायचा नाही आहे। हे जे चिकन आहे ना, आपण 1-5 मिनिटांसाठी हाय फ्लेमवर रोस्ट करून घेणार आहोत, यानी की फ्राय करून घेणार आहोत। झाकण ठेवायची काही करायची नाही आहे कारण चिकनला आता पहिले 5 मिनिटं पाणी सुटणार आहे। तुम्ही इथे बघू शकता चिकनला आपल्या पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। गॅसची फ्लेम इथे आपली हाय आहे, हाय फ्लेमवर अजून आपण त्याला 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत। पाच मिनटं आपण हाय फ्लेमवर चिकनला शिजून घेतलेलं आहे। आता चिकनवर आपण ठेवणार आहोत लीड आणि 7 ते 8 मिनटं लो फ्लेमवर चिकन शिजून घेणार आहोत। 8 ते 10 मिनटं झालेली आहे, त्यांचे आपलं चिकन आहे ना ते छान शिजलेलं आहे आणि जे चिकनवर मसाल्याची कोटिंग आहे ना ती छान आलेली आहे। अशाच प्रकारे आपल्याला चिकनवर कोटिंग आणून घ्यायची आहे। आता हे जे चिकन आहे ना, ती मी 1 प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि आपण आता ग्रेव्हीची तयारी करूयात। चिकन मी 1 प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे जे आपण चिकन मॅरिनेट केलं होतं ना, जो आपण मसाला वापरला होता तो ह्यामध्ये मी ॲड करणार आहे आणि याला आपण आता फ्राय करून घेणार आहोत 1-3 ते 4 मिनिटांसाठी। इथे जी ग्रेव्ही आहे ना आपली छान शिजलेली आहे, तिला साईडने बटर सुटत आहे, म्हणजे आपण जे बटर यूज केलं होतं ना ते साईडने सुटत आहे। आता ह्या स्टेजला ह्यामध्ये मी टाकणार आहे आपलं चिकन जे आपण फ्राय करून घेतलं होतं आणि मिक्स करून घेणार आहे। ह्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं पाणी आणि 2 ते 3 मिनटं अजून चिकन शिजून घेणार आहे। ह्या स्टेजला तुम्ही पाण्याच्या ऐवजी इथे दूधसुद्धा यूज करू शकतात। एक 3 ते 4 मिनटं झालेले आहे, त्यांचे चिकन आहे ना ग्रेव्हीमध्ये आपलं चांगलं शिजलेलं आहे। आता ह्या सेलेच्यावर मी टाकत आहे आपली मलई, यानी की दुधावरची साय।
आपण हे मिक्स करून घेणार आहे आणि अजून त्याला आपण 2 मिनिटं आता शिजून घेणार आहोत। आता त्यामध्ये मी टाकणार आहे 1 टेबलस्पून गरम मसाला, इथे आपले जो अफगाणी चिकन ग्रेवी आहे ना ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। सगळ्या शेवटी आपण त्याला स्मोक देणार आहोत, त्यासाठी इथे मी गॅसवर कोळसा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। त्याला एक मधुमोर असं होल करून घेणार आहे आणि तिथे ठेवणार आहे एक छोटीशी वाटी। तुम्ही इथे एक पोळीचा तुकडा किंवा फॉईल पेपरचा पीस पण ठेवू शकतात। बाउलमध्ये मी टाकणार आहे कोळसा, त्यावर टाकणार आहे तेल, तुम्ही इथे बटर किंवा तूप पण यूज करू शकतात। आणि त्याला झाकून ठेवणार आहे आणि जे झाकणारं आपलं होल आहे ना त्याला मी गव्हाचे पीठ लावून पॅक करणार आहे, त्याने आपल्या चिकनला परफेक्ट असा स्मोक बसेल। आणि 8 ते 10 मिनटं आपण याला असंच ठेवून देणार आहोत। चला तर मंडळी, इथे मस्तपैकी आपलं डिलिशियस असं अफगाणी चिकन खाण्यासाठी रेडी झालं आहे। तुम्ही ही पोळीबरोबर किंवा नानबरोबर खाऊ शकतात। ही रेसिपी तुम्ही घरी जरूर ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा। नोमस किचन बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।